सगळं माझ्या शक्ती पलीकडे चाललंय आता. हा लपवा छपवीचा खेळही झेपत नाहीये मला. आणि जर सत्य सगळ्यांसमोर आलं तर जे काही होणार आहे तेही सहन नाही होणार मला. आणि तू तू तर जणू वाऱ्यावरच सोडलंय सगळं. आजोबांच्या मनात बाबांबद्दल इतका पराकोटीचा राग आहे आणि बाबाही आता हट्टाला पेटल्यासारखे झालेत. आई जीव मुठीत धरून कोण मारा सहन करत. सानिका साकेतच्या आयुष्याशी खेळतीये. हे सगळ्यांना एकमेकांची पर्वा आहे पण आणि नाही पण. आणि सानिकाचे बाबा त्यांना बिचाऱ्यांना कसलीच कल्पना नाहीये. यातला प्रत्येक माणूस चांगला आहे आणि तरीही तू छळ करतोयस प्रत्येकाचा. प्रत्येक जण तोंड दाबून मुक्यांचा मार झेलतोय आणि तुला तुला त्याचं काहीच वाटत नाहीये. माझा तर तुझ्यावरचा विश्वासच उडालाय आता. नाही बोलायचं मला तुझ्याशी. आईच्या इच्छेप्रमाणे फक्त एकदा बाबांशी बोलून बघते. तुम्ही इथून जा असं सांगायला सांगितलंय तिने त्यांना. काय ही वेळ आणलीस रे तू माझ्यावर. तुम्ही बस 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 अगं काही नाही, ऍक्च्युली काही डॉक्युमेंट्स कलेक्ट करायचे होते आणि तुझ्याशी थोडस बोलायचं होतं म्हणून आलो होतो ऑफिस मधनं मध्येच. माझ्याशी काय बोलायचंय? नाही म्हणजे तुम्ही फोन करायचा होतात ना, कशाला उगाच दगदग केली? आणि डॉक्युमेंट्स कलेक्ट करायला पाठवायचं होतं कुणाला तरी. नाही म्हणजे फोनवर बोलण्यासारखं नव्हतं आणि उगीचच तू भडकली असतीस तर फोनवरनं तुझी समजूत घालणं कठीण गेलं असतं. आता तुम्ही उगाच टेन्शन देताय मला. मी चिडेन असं असं काय बोलायचं होतं? कार्मिक बद्दलच बोलायचं आहे थोडस. मग बरोबर आहे. नाही 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 हिरा, हे बघ मला पटतंय, तुझं म्हणणं अगदीच पटतंय की आपण अंगावर घ्यायचं नाहीये त्याचं जंजाळ. अगं पण त्याला आधार तर आपण द्यायलाच हवा ना.